रीमा आणि रीमाची आई हॉटेलमध्ये आल्या आहेत हॉटेलच्या सेवकाने मशीनने त्यांच्या शरीराचे तापमान तपासले त्यांनी हँड सॅनिटायझरने हात स्वच्छ केले मग त्या आत गेल्या आई आपण खूप दिवसांनी हॉटेलमध्ये आलो ना हो ना अगं किती दिवस बंदच होती हॉटेल हो ना कोणी बाहेरच जात नव्हतं आता सुरू होतं सगळं हळूहळू हो पण आमच्या शाळा नाही ना झाल्या सुरू अजून हो बरोबर आहे कोविड मुळे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे अगं पण अजून भीती आहे ना हो तर आता कायमच काळजी घ्यायला हवी ए, आई मी वेडर काकांना ऑर्डर देऊ हो हो दे ना काय घेणार तू मला डोसा चालेल तू काय घेणार आहेस मी इडली चटणी घेईन मी ऑर्डर देऊ हो दे ना आ, एक इडली चटणी आणि एक डोसा हॉटेल मध्ये सगळे थोडं थोडं अंतर ठेवून बसलेत बघ हो आणि सगळ्यांनी तोंडाला मास्क पण लावलाय फक्त खाताना किंवा चहा पिताना मास्क काढत आहेत बघ हम्म ए माझ्यातील एक इडली देऊ तुला मला नाही आवडत इडली तुला डोसा देऊ का माझा चालेल ते थोडा हे घे एकदम गरम गरम छान आहे माझा डोसा माझी इडली छान आहे अगदी मऊ लुसलुशीत चटणी चवदार आहे थोडी चवतरी घेऊन बघ बर ठीक आहे खरच की एवढं छान आहे सगळा डोसा नीट संपवायचा रिमा ताटलीत काही टाकायचं नाही अग हो संपलं सुद्धा बघ मला भूकच लागली होती अजून काही हवंय नको नको बास माझ पोट भरलं मलाही काही नको माझही पोट भरलंय अगदी चल बिल देऊ आणि निघू चालेल बघ वेडर काकांनी बिल सुद्धा आणून दिलंय बघू किती झालेत ते एकशे साठ रुपये हां? हा तू जर दोनशे रुपये दिलेस हो माझ्याकडे सुट्टे पैसे नाही आहेत ते परत देतील उरलेले पैसे रीमा त्यांनी किती पैसे परत द्यायला हवेत सांग बर चाळीस रुपये दोनशे रुपयातून एकशे साठ रुपये वजा केले उरले चाळीस रुपये आपल्याला चाळीस रुपये परत मिळतील बरोबर वेटर काकांनी आणले बघ चाळीस रुपये परत मोज बरोबर आहेत हे घे दे पर्स मध्ये ठेवते चला निघूया आता आई मजा आली ना आज हो वेटर काकांना थँक्यू म्हणू थँक्यू थँक्यू आपण काय शिकलो संवादाचे रूप समजले आई आणि मुलगी यांच्यात संवाद सुरू आहे ते कळले संवादाची जागा हॉटेल आहे हे कळले कोविड हॉटेलमधील पदार्थ हे संवादाचे विषय आहेत हे समजले संवादासाठी किमान दोन व्यक्ती हव्यात हे कळले स्वाध्याय नावे लिहा हॉटेलमध्ये आईने मागवलेला पदार्थ हॉटेलमध्ये रीमाने मागवलेला पदार्थ संवाद करत असलेल्या दोन व्यक्ती हॉटेलमध्ये पदार्थ आणून देणारी व्यक्ती